सरोवर मध्ये आहोत रेस्टॉरंट मध्ये. फूड इज ऑसम आणि प्लेस पण एकदम मस्त हॅपनिंग आहे, एकदम सुंदर आहे. इथे खूप एन्जॉय होईल, संध्याकाळचं वातावरण खूप छान आहे. तर सगळ्यांनी या, फूड क्वालिटी आणि मॅनेजमेंट खूप अप्रतिम आहे, सर्व्हिस खूप छान आहे, तुम्ही एन्जॉय कराल, प्लीज डू कम. कार्निवलची थीम आहे ही, बेस्टच आहे. आणि हा सँडपीट सगळंच, म्हणजे मुलं मोठं सगळेजण एन्जॉय करतात. माझी ही फेवरेट प्लेस आहे, मी माझे बर्थडे फॅमिलीसोबत खूप वेळा आली आहे इथे. पुण्यात कुठेच नाही आहे आणि इथे आल्यानंतर आहे ना गोव्यात आल्यासारखा फील होतो. छान छान आहे, एक्सपिरियन्स छान आहे, ॲम्बियन्स छान आहे, फूड छान आहे, एकदम रिलॅक्सिंग स्पेस आहे, खूप छान वाटलं इथं येऊन. जी आपण इकडे बोट केलेली आहे त्याचं नाव कार्निवल आपण ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 3 फ्लोअरची आपण सीटिंग केलेली आहे, त्याच्या पुढे सँडची सीटिंग आहे. त्यामुळे तुम्हाला बोटमध्ये लेक साईडला तर ती आहे बोट, त्यामुळे बोटमध्ये बसलं असं वाटलं की तुम्ही ॲक्च्युअल बोटमध्ये बसलाय. तर तुम्ही कधी आला, तुम्ही हिवाळ्यात येऊ, पावसाळ्यात येऊ, उन्हाळ्यात येऊ, तुम्हाला तिकडून बोटमध्ये बोटमधून पाणी दिसतं आणि ते एवढं जवळ आहे की तुम्हाला ॲक्च्युअल वाटतं की तुम्ही खरंच बोटमध्ये बसलाय. परत आम्ही सगळ्या वेटर लोकांना, कॅप्टन लोकांना ते गोवन टी शर्ट्स दिलेले आहेत, त्यांची बोलायची भाषा किंवा आपले डिशेस, आपले कटलरीपासून सगळं आपण स्पेशली बाहेरून आणलेलं आहे की तुम्हाला एक तिकडचा गोव्याचा फील भेटावं म्हणून. आपण ह्याच्यावरती सँडमध्ये आपण बेंचेस ठेवलेले आहेत, जसं तुम्ही गोव्याला जाऊन रिलॅक्स करताय, एक मस्तपैकी सनबाथ घेता, तसं आपण इकडे जायचं एक एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे टोटल ओव्हरऑल तुम्हाला इकडे अख्खा एक एक्सपिरियन्सच चेंज, अख्खी वाईब चेंज होते इकडे आल्यावरती. आपल्याकडे जर तुम्ही बघायला गेला तर फक्त तुमचं क्वालिटी, म्हणजे फूडची तर क्वालिटी आहे ती सगळीकडेच असते, पण एक ॲम्बियन्स आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा क्रिएट करता येईल आपण ते इकडं करायचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही इकडे बघितलं तर वेगळ्या वेगळ्या सीटिंग झाल्या, म्हणजे कमाना सीटिंग झाली, तुमची बोटची सीटिंग झाली, अख्खी आपण बोट इथे क्रिएट केली, सँडची सीटिंग झाली, तर त्यामुळे फक्त फूड तर काय सगळीकडे चांगलं भेटतं, पण एक एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही गोव्यामध्ये आलाय, तर तो एक्सपिरियन्स कसा येईल ते आम्ही इकडे द्यायचा प्रयत्न केला. तर ते आमचं मेन USP आहे, ते एक वेगळं करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. लोकं जेव्हा सरोवरमधून किंवा मगमधून परत जातात तेव्हा जाताना भरपूर लोकं भेटतात, म्हणजे कधी आम्ही असतो, कधी बाकीचे असले तर आवर्जून विचारतात की बाबा हे कुणाची कन्सेप्ट आहे किंवा हे कुणाचं आहे. मग जाताना आम्हाला भेटतात, ते म्हणतात की नाही खूप छान केलं आहे, खूप वेगळं आम्हाला काहीतरी वाटतं, सेलिब्रेशन इकडे खूप लोकं करतात, बर्थडेज तर म्हणजे हमकास, आमच्या इकडे 2-2 बर्थडेज लागोपाठ केलेले, 2-2 दिल्लीज बर्थडेज लागोपाठ केलेले लोक विचारतात. तर एकदा केल्यावर त्यांना ते लोकांना वाटतं की बाबा ठीक आहे. आणि तुम्ही एव्हरी टाईम यू गेट अ न्यू एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही एकदा इकडे करा, मागे कबानामध्ये करा, मॅम्बोजमध्ये करा, बोटमध्ये करा, त्यामुळे लोक तुला व्हेरी हॅपी. तर आमचा हा यूथसाठी केलेला सेक्शन आहे मॅम्बोज म्हणून. तर इथे गोवा ऍक्च्युली पार्टीसाठी पण फेमस आहे, तुम्ही आपण फक्त म्हणतो सी फूड, तसं इकडे पार्टी वाईब आपण क्रिएट केलेलं आहे यंगस्टर्ससाठी. इकडे फ्रायडेला कॅरेओके नाईट्स असतात, आमचं सॅटर्डे संडेला टॉप जे फायनल डीजे आहेत पुण्याचे, ते डीजेज आणि बँड्स त्यांना आम्ही बोलतो, संडेला सनडाऊनर असतो, त्यामुळे एक लोकांना एक पार्टी क्रेज क्रिएट करण्यासाठी पुण्यामध्ये, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक हा सेक्शन केलेला आहे आम्ही. इकडे लाईव्ह म्युझिक असतं, डान्स फ्लोअर क्रिएट केलेला आहे आम्ही, तिकडे डीजे लाईट्स आहेत, बी डीजे असतो, त्यामुळे प्रॉपर एक गोव्याचा पार्टी फील कसा क्रिएट करायचा आम्ही तोही एक प्रयत्न केलेला आहे. इकडे जसं आपण बघू शकता हे मचान्स आहे, तिकडे आमचं लॉन सेक्शन आहे. मचान्स तर म्हणजे एवढं लोकांना आवडलेले आहेत की लोक 1.5 तास थांबून पण म्हणतात की आम्हाला मचान्समध्येच बसायचंय. आम्हाला रिग्रेट होतं की अजून जागा असती तर आम्ही अजून सहा सात केले असते, तर एवढे ते आमचे हिट झालेले आहेत मचान्स. आणि तुम्ही लॉन एरिया बघू शकता तर इकडे आम्ही वेडिंग्स केले आहेत लॉकडाऊनमध्ये, कमीत कमी आम्ही 30-40 वेडिंग्स इकडे होस्ट केलेले आहेत. म्हणजे तुम्ही छोट्यातला छोटा कार्यक्रम ते तुमचा मोठ्यातला मोठा कार्यक्रम आम्ही सगळं होस्ट करू शकतो. म्हणजे तेवढी सगळी, म्हणजे तुम्हाला इकडे सिटिंग आहे, तेवढी सगळी तयारी आहे, तुमचं मुलाचं बारसेपासून ते तुमच्या लग्नापर्यंत सगळं आम्ही कव्हर करतो इकडे.
बेसिकली इंट्रोड्यूसिंग सी फूड हे जस्ट आपण रिसेंटली चालू केलं आहे, कारण का बोट ही कॉन्सेप्ट आपल्यासाठी जी युनिक कॉन्सेप्ट आहे सरोवरची, त्याच्यासाठी सी फूड आपण चालू केलं आहे. बाकी क्विझिन्स तर इंडियन आहे, तुझं कॉन्टिनेंटल आहे, चायनीज आहे, या बेसिक क्विझिन्स तर इट इज मस्ट टू रन अ बिझनेस. व्हरायटीज ऑफ डिशेस जेव्हा आपण सर्व करतो, दॅट इज द टाइम वेन आम्हालाही कळतं की गेस्टचे डिमांड्स काय आहेत, कुठल्या क्विझिन्स जास्त गेस्टला आवडत आहेत किंवा काय आहे. थँक्यू. सो त्याच्यामुळे मग वी ऑल्सो गेट टू नो की इफ एनिथिंग मोर आपल्याला इथे काय इंट्रोड्यूस करायचं आहे का काय आहे. कंट्रोलिंग क्वालिटी म्हणायचं झालं तर स्टाफ आमच्याकडे एक जवळजवळ आता सुरू केल्यापासनं एक आधी म्हणजे एक साधारण 3-4 वर्ष झाली आपल्याकडे तोच स्टाफ आहे मेंटेन. सो दॅट इज ऑल्सो इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कंट्रोलिंग युअर फूड क्वालिटी. मेंटेनिंग द सेम स्टाफ थ्रू आउट विथ अस इट ऑल्सो हेल्प्स अस इन कंट्रोलिंग आवर फूड क्वालिटी. आणि अजून म्हणायचं झालं तर आपल्याकडे कुठलीही रॉ मटेरियल जे आहे दॅट इज बीन रिफिल्ड, म्हणजे आपण म्हणतो ना डेली आपण मागवतो, म्हणजे तुमचं चिकन म्हणा स्टॉक नाही, कुठलीही गोष्ट आपण नाही, कुठली गोष्ट आपण स्टॉक करून ठेवत नाही. चिकन म्हणा, भाज्या म्हणा, डेअरी म्हणा, ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण डेली आपण आपल्या हॉटेलवरती मागवतो आणि त्याप्रमाणे रोज बनवतो. जे क्विझिन आपल्याकडे आहे किंवा जे आपण फूड सर्व करतो सरोवरमध्ये किंवा मॅंगोजमध्ये, बेसिकली गेस्टला इतकं आवडतं आहे. आणि आत्तापर्यंत आत्तापर्यंत एकही फूड क्वालिटी किंवा अशी कंप्लेंट आत्तापर्यंत आपल्याकडे नाही आलेली आहे. वी आर सर्विंग द बेस्ट क्वालिटी ऑफ फूड अँड गेस्टला इतकं टेस्ट आवडतं आहे की सराउंडिंगचे कम्पॅरेटिव्हली जेवढे आहेत, आपल्याकडे फॅमिली क्राऊड जो म्हणतो आपण, हा आपल्याकडे खूप चांगला फॅमिली क्राऊडचा रिस्पॉन्स आलेला आहे. Change in my mind, pick a lane, commit and climb, the only way to win at life.